सांगितला क्वेश्चन आधी रीड आउट करतो मी. स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट एन ऑब्जेक्ट रोल्स डाउन, ऑब्जेक्ट रोल्स डाउन एंड इनक्लाइन दैट राइजेस बाय 3 इन एवरी 5. ऑब्जेक्ट रोल डाउन अलॉन्ग इनक्लाइंड दैट राइजेस बाय 3 इन एवरी 5. द ऑब्जेक्ट गेन्स अ स्पीड ऑफ स्क्वेअर रूट 10 मीटर पर सेकंड. स्पीड किती दिला आहे? 10 मीटर पर सेकंड. एज इट ट्रॅव्हल्स डिस्टन्स ऑफ 5 डिवाइडेड बाय 3 मीटर अलॉन्ग द इनक्लाइंड, त्यानंतर व्हॉट कॅन बी द पॉसिबल शेप ऑफ ऑब्जेक्ट. तर तुमच्या ऑब्जेक्टचा जो शेप आहे तो विचारलाय, ऑब्जेक्ट तुमचं कोणत्या शेपचा असणार आहे ते विचारलंय. तर थोडक्यात रोलिंग मोशनचं एक्झाम्पल आहे, लास्ट एक्झाम्पल. रोलिंग मोशन मध्ये ही आपली काय असते, यस म्हणजे ही पण इथं अँगल तुमचा काय असतो, थीटा असतोय, स्लांट हाईट असते. त्यानंतर ही एच म्हणजे हाईट असते, ही एच म्हणजे इथं हाईट असते, आणि इथं हे तुमचं डिस्टन्स काय तर आर वगैरे काय तर असं समजा, असं दिले असं समजा. तर या केस मध्ये काय म्हणले बघा, इन्क्लाइन दॅट राइजेस बाय 3 इन एव्हरी 5 म्हणजे काय. तर इथं जो तुमचा थीटा दिलाय तो किती दिलाय, इथं जी एस दिले तुमचं एस हे किती दिले, हाईट दिल्या तुमची, ही किती दिल्या तर 3 दिल्या, सॉरी ही जी हाईट दिल्या तुमची ही किती दिल्या, 3 दिल्या. ही जी हाईट दिल्या तुमची ही किती दिल्या, 3 दिल्या. आणि हे जे डिस्टन्स दिले हे तुमचं किती दिले, 5 दिले. म्हणजे ही हाईट दिली, हाईट 3 दिल्या, आणि ही जी हायपोटेन्युस आहे हे जे डिस्टन्स दिले तुमचं हे किती दिले, 5 दिले. त्यानंतर सेकंड त्यांनी काय दिले गिवन डाटामध्ये, ऑब्जेक्ट गेन स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड, फक्त अंडर रूट मध्ये. म्हणजे इथं जी फायनल स्पीड तो गेन करतो ही किती आहे, अंडर रूट 10 मीटर पर सेकंड आहे, अंडर रूट 10 मीटर पर सेकंड आहे. त्यानंतर इट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स अलॉंग द इन्क्लाइंड प्लेन इज, किती डिस्टन्स तो ट्रॅव्हल करतोय, 5/3 मीटर. इथं जसं लास्ट सांगितलं त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय तो, 5/3 मीटर ट्रॅव्हल करतोय. तर ऑब्जेक्टचा शेप कोणता असणार विचारले, कोणत्या शेपचा ऑब्जेक्ट असणार आहे असं त्यांनी क्वेश्चन केलाय. तर ऑब्जेक्टचा शेप कोणता असणार आहे त्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायला पाहिजे, हे जे आहे हे फाइंड आउट करायला पाहिजे, ही जी टर्म आहे हे फाइंड आउट करायला पाहिजे. म्हणजे के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर, स्केल म्हणजे रेडियस ऑफ जायरेशन आणि आर म्हणजे रेडियस. जर ऑब्जेक्ट तुमचं डिस्क किंवा स्पियर असेल, डिस्कस किंवा स्पियर किंवा रिंग असेल, तर त्या केसमध्ये के म्हणजे रेडियस ऑफ जायरेशन आणि जी रेडियस आहे ही सेमच असते. म्हणजे हे दोन्हींचं जे रेशो, हा दोन्हींचा जे रेशो जर 1 आला तर ऑब्जेक्ट तुमचं काय आहे असं समजायचं की एक तर रिंग आहे किंवा डिस्क आहे किंवा स्पियर आहे. ह्या दोघांचा रेशो जर 1 आला तर काय ऑब्जेक्ट तुमचं, रिंग आहे, डिस्क आहे किंवा स्पियर आहे, येतं लक्षात. त्यानंतर वी हॅव काय दिलं स्टेटमेंट आपल्याला, साईन थीटा काय दिलाय, 3/5 दिलाय. लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लेन हे काय असते तुमचं, हे जे असते लिनियर डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय त्यानं, ते काय देतोय आपण, साईन थीटा काय देतोय आपण, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. साईन थीटा काय असतो, अपोजिट साइड काय आहे, हाईट आहे, आणि हायपोटेन्यूस तुमची स्लांट हाईट आहे. म्हणजे इथं एस साठी जर हे इक्वेशन सॉल्व सॉर्ट आउट केलं तर एस साठी इक्वेशन काय झालं, एच डिवायडेड बाय साईन थीटा, हेन्स सॉरी एच साठी जर डिस्टन्स हे तर काय झालं, व्हॅल्यू जर पुट केली तर इथं तुमचं आहे बघा हे इक्वेशन, हे इक्वेशन एस इज इक्वल टू एच डिवायडेड बाय साईन थीटा. एस साईन थीटा एस ला फक्त काय केलाय, मल्टिप्लाय केला इथं आणि व्हॅल्यू पुट केली. एस म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यानं, 5/3 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, इन टू साईन थीटा किती आहे, 3/5. म्हणजेच एच किती आली तुमची, 1 आली. एच जी हाईट आहे ही किती आली, त्या पॉइंटला तुमची 1 आली. त्यानंतर त्यानंतर व्हिलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडी इज गिवन बाय, हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय रोलिंग बॉडीच्या केसमध्ये व्हिलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन साठी. तर व्हिलॉसिटी काय असते, अंडर रूट 2gh 1+k² / r² 2 इक्वेशन जर कम्पेअर केली तर व्हिलॉसिटी किती दिल्या, रूट 10 दिल्या. 2gh ऍज इट इज पुट करा, जी ची व्हॅल्यू 10 घ्या, एच ची व्हॅल्यू 1 घ्या. त्यानंतर 1+k² / r² इथं दोन्हीकडे स्क्वेअरिंग केलं, इथं पण स्क्वेअर रूट आहे, इथं पण स्क्वेअर रूट आहे, त्यामुळे दोन्हीकडे स्क्वेअर केलं तर काय झालं,
स्क्वेअर रूट निघून गेलं 2 × 10 × 1 न्यूमरेटर मध्ये, त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये तुमचं 1 + k² जे के स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर, म्हणजे हे जर सॉर्ट आउट केलं तर हे 10 इथं आलं आणि ही टर्म इथं गेली, म्हणजे 2 × 10 20, 20 डिवाइडेड बाय 10 किती येणार आहे 2 येणार आहे, म्हणजे 1 + k² डिवाइडेड बाय आर स्क्वेअर किती आलं 2 आलं, हे 1 इकडं प्लस आहे इकडं आल्यावर मायनस झालं, म्हणजे के स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर किती आला 1 आला। याचा अर्थ तुमचं जे ऑब्जेक्ट आहे काय, आता जसं मी सांगितलं एकतर तुमचं ऑब्जेक्ट रिंग असू शकते किंवा डिस्क असू शकत्या किंवा स्पियर असू शकते किंवा हॉलो सिलेंडर असू शकतो, ज्या केसमध्ये तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन हा सेंट्रल मास मधून पास आउट होत असतोय आणि तो दोन्हींसाठी काय असतोय सेम असतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्हींसाठी काय असतं त्या केसमध्ये सेम असतं।